Sahyadri Bulletin, Media Partner, Nagar Sahyadri, Associated by Sahyadri Publication. ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, गुड आफ्टरनून, मी विजया. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री बुलेटिन मध्ये आढावा. सह्याद्रीचा कडा हिमालयाकडे कूच करा. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय राजकारणात उतरावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. आता ही मागणी येत्या काळात कोणता रंग घेते हे पाहणं महत्त्वाचं असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वयाची साठी पूर्ण केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उद्धवजींच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मुंबईत राजभवनाबाहेर भर पावसात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. लोकशाही वाचवा, संविधान वाचवा अशा घोषणा आंदोलनात दिल्या जात आहेत. या आंदोलनात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री अशोक चव्हाण आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला लवकरच सुरुवात होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार आहे. यासाठी 5 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली. या पार्श्वभूमीवर अयोध्येत तयारी सुरू झालेली आहे. दरम्यान मंदिर निर्माणासंदर्भातच एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. मंदिर निर्माण करत असताना मंदिराच्या 2000 फूट खाली एक टाइम कॅप्सूल देखील ठेवण्यात येणार आहे. अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याकरता आता प्रत्येक बीट पोलीस विशेष मोहीम राबवत असताना खडसंगी भागात एक गाडी देशी दारूच्या एकूण 3,21,200 रुपयांचा माल वाहतूक करताना आढळून आली. आरोपी अक्षय मधुकर लभाने, परमेश्वर जानबाजी झांबरे यांच्यावर गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. तसेच खडसंगी येथील आरोपी विना राजकुमार चाचरकर, कैलास अंतुजी मेश्राम, बासिंग उर्फ मालपानी अवतार सिंग आंद्रेले या आरोपीकडे 5,200 रुपयाची देशी दारूचा मुद्देमाल आढळून आल्याने त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भातील पुढील तपास चिमूर पोलीस करत आहेत. सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईसह पश्चिम उपनगरांमध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. दादर, परळ, सायन, घाटकोपर, कुर्ला या भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. पहाटेपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलंय. रविवारी रात्रीपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता, तर सोमवारी पहाटेपासूनच मुंबई उपनगरातील विविध भागात पावसाच्या सरी बरसत आहेत. गेल्या आठवड्यात दडी मारलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोरदार आगमन केलंय, त्यामुळे मुंबईकरांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. लॉकडाऊन वाढविण्याला वंचित बहुजन आघाडीनं तीव्र विरोध केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांना राज्यातील लॉकडाऊन हटविण्याचं आवाहन केलं आहे. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी लॉकडाऊन हटविणे राज्यासाठी हितावह असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलंय. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना मृत्यूदर कमी करण्याच्या केलेल्या दाव्यावर आंबेडकरांनी तिरकस टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना टोला लगावताना आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना असे दावे करून स्वतः खुदा बनू नका असंही त्यांनी सुनावलंय. राज्यात 3 मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे नावाला मुख्यमंत्री आहेत. मंत्रालयातून काम करणारे अजित पवार हे दुसरे मुख्यमंत्री, तर शरद पवार हे सुप्रीम मुख्यमंत्री आहेत अशी टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली. मराठा आरक्षणाविषयी त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या वाढदिवशी आपण मराठा समाजासोबत आहोत हा विश्वास द्यावा, मराठा समाज त्यांना आशीर्वाद देईल असंही मेटे म्हणालेत. देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे. कोरोनाच्या संकटामुळे देशभरातील अनेक सण उत्सव, महत्त्वाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच कोरोनाचा परिणाम देशभरातील विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही झाल्याचा दिसून येतोय. अशातच कोरोनाच्या संकटामुळे देशातील विद्यापीठ तसेच स्वायत्त विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत संभ्रम कायम आहे. महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नये अशी विनंती केली आहे. परंतु विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा घेण्यावर ठाम आहे. अशातच राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी UGC निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.
मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी आजपासून सलग 3 दिवस सर्वोच्च न्यायालयात होत आहे. या 3 दिवसात दोन्ही पक्षकारांना आपापली बाजू मांडण्यासाठी 1.5 दिवसांचा अवधी आहे. यापूर्वी 15 जुलैला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या सुनावणीत कोर्टाने कोणताही अंतरिम आदेश दिला नव्हता, त्यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला होता. आता तोच दिलासा कायम राहतो की नाही याबाबत संपूर्ण राज्याचं लक्ष सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे लागलं आहे. वैद्यकीय प्रवेशातील आरक्षण आणि मराठा आरक्षणाबाबतची मूळ याचिका हे दोन महत्वाचे मुद्दे या सुनावणीत चर्चिले जातील. यासह सह्याद्री बुलेटिन मध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची, मात्र पुढे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांचा ओघ सुरूच राहील. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, Associated by Sahyadri Publications.